जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 77। 4 सौंदर्य। वरील विवेचनावरून स्पष्ट आहे की कलेमध्ये सौंदर्याची अपेक्षा असते। कलेचा आत्मा आकलण्यासाठी सौंदर्याचे विवेचन आवश्यक आहे। सुंदरतेचा भाव शब्दांकित करणे अधिक कठीण आहे। आंतरिक प्रभा अपार्थिव अशा परमतत्वाचा परमस्वरूप नसलेल्या उत्पादनाद्वारे केलेला पार्थिव विश्वातील आविष्कार, मरणाधीन संसारातील अमर भाववैभव, अनंत तत्वाचे मर्यादित रूप, अनंत रूपात्मक विश्वातील चेतना तत्वाची झलक इत्यादी अनेक प्रकारच्या पदावलीतून सौंदर्य भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असतात। ज्याची विचारपद्धती केवळ वैज्ञानिक असते ते जरा पुढे जाऊन म्हणतात की आंतरस्वरूपी आरशामध्ये बाह्य पदार्थांची जी छटा उमटते त्या उत्पादनाच्या आधाराने सौंदर्य भावनेचा जन्म होतो। कलावस्तूचे महत्त्व अशा सूक्ष्म व तरल भावनेलाच कळते, तीच सौंदर्याची आराधना करते। सौंदर्य त्या भावस्थितीवरच अधिष्ठित होते। सौंदर्याच्या परिभाषेमध्ये अशी ही विविधता निर्माण होणे सहज शक्य आहे। विविधताच तरलतेचे बोधचिन्ह आहे। सौंदर्याची शब्द चौकट निश्चित आकार धरू शकत नाही, कारण मूलतः हाच तो निराकार भाव आहे। त्याचे अस्तित्व मात्र भावमय आहे, त्याचा भोग रसप्रद आहे। सौंदर्य भावस्वरूप असल्याने मूर्त शब्द त्याला आकार देऊ शकत नाहीत। आत्म्याने शरीर धारण केले तरी शीर्ण होतेच, तशात या सर्व व्याख्या विशीर्ण होतात। आत्मा जसा तत्वतः चेतनास्वरूपी आहे तसे सौंदर्य केवळ भावात्मक आहे। वाचा वैचित्र्य, पदलालित्य किंवा अलंकारात्मक काव्यमय आविष्कार यांच्या गुणवत्तेनुसार नवरसांची उत्पत्ती होऊ शकते। त्या रसतरंगामुळे भावविश्वामध्ये वलय उमटतात, त्याचबरोबर तेथे कृती विकृती व विचारही उद्भवतात। परंतु तथ्याचे निरूपण, शास्त्रीय समीक्षण, हेतुपूर्ण विवेचन, विचाराचा उहापोह आणि सिद्धांतांची मांडणी या मार्गाने सत्यसत्वाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काव्यकला प्रभावी ठरत नाही। सत्य सत्वतःच सीमारहित असल्याने ते जमत नसते। रसमयता, सुख आणि आनंद या रूपानेच सौंदर्याच्या अनुभवाची प्रचिती येते। ज्ञानेंद्रियाप्रमाणे सौंदर्य ही एक नैसर्गिक देणगी आहे। ही ज्ञानेंद्रियेचे अनुभूतीचे माध्यम होत। तेथे अंतरंगात तरंग उमटत राहतात आणि ती अनुभवात्मक अंतस्थिती रमणीय भासते। पदे पदे यन्नवता मुपैती तदेव रूपम रमणीयतायाहा, या उक्तीत हाच अभिप्राय असावा। ए थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर, इट्स लोनलीनेस इन्क्रीजेस, इट विल नेव्हर पास इन टू नथिंगनेस, या किट्सच्या विधानाचीही अंतरंग तेच। सामान्यत कलावस्तू पाहताच मनामध्ये आपोआपच अनुभूतीगम्य तरंग उमटतात। ती सौंदर्याची छटा होय, ती इंद्रियांनी जाणता येते। त्यामुळे मनामध्ये जे एक तेजोमय भामंडळ निर्माण होते तेच सौंदर्य। म्हणूनच इंद्रियाबरोबरच मनातील चेतना उल्हासित होत नसेल तर सौंदर्याची खरी प्रचिती येत नाही। बाह्येंद्रिय कॅमेऱ्याच्या लेन्सप्रमाणे असतात, तर अंतरंग छटाग्राही फिल्मप्रमाणे कलावस्तू व किरणशलाका इत्यादी उत्पादने महत्त्वाची असून किरणांच्या कोणाप्रमाणे दृष्टिकोनही तेथे महत्त्वाचा असतो। सौंदर्य एक प्रकारची सार्वजनिक व सार्वकालिक प्रीती होय। सुंदर वस्तू एक असली तरी सौंदर्याचा आस्वाद घेणारे रसिक अनेक असू शकतात। अनेकात्मक उपभोगामुळेही सौंदर्य संपत नाही किंवा हीन होत नाही। जेथे रसमयता संतुष्टते तेथे सौंदर्याची प्रचिती येते। रसात्मक वृत्ती कितीही पोसवली तरी त्यात सुंदर वस्तूंचा प्रत्यक्ष भोग नसतो। म्हणून सौंदर्य गुणाला अगर सुंदर वस्तूलाही व्यय नाही, विनियोगाने धनाचा व्यय होतो।
म्हणून त्याला निधन संभवते. सौंदर्याचे तसे नाही, रसिकांचा अंत झाला तरी सौंदर्याचा अंत होत नाही. ते एक अक्षय निधान आहे. केवळ त्याच्या अस्तित्वाने रसिकाच्या मनाला प्रसन्नता लाभते. ही प्रसन्नता मोबदला नव्हे, त्यासाठी कशाचाही नाश होत नाही. रसिक मनाची पूर्ती करूनही जे स्वतः पूर्ण स्वरूपात शिल्लक उरते तेच सौंदर्य. म्हणून सौंदर्य ही सार्वजनिक आणि सार्वकालिक प्रीती आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सर्वांना सुखावूनही ते सुखरूप असते. या दृष्टीने सौंदर्य सामान्य भोग नव्हे तर तो एक आंतरिक अनुभव आहे. ज्यांना सौंदर्याची भूक आहे असे भोगी पुष्कळ आढळतात, पण ते बुडबुड्याप्रमाणे फक्त बाह्यांगावर तरळत असतात. रसज्ञतेचा वेध घेत नाही. त्यांना रससागराचे अंतरंग कधीच गाठता येत नाही, त्याचे गांभीर्यही कळत नाही. त्यांच्याजवळ सौंदर्याची रसिकता नसून केवळ भोगाची भूक असते. म्हणून ते भुकेकंगालच राहतात, नाहीतर सुंदर वस्तूवर हल्ला चढवून घात करतात. या उलट सुंदर वस्तू लुटण्यापेक्षा सौंदर्य रसाचा अनुभव घेणे ज्यांना जमते ते सौंदर्याचे उपासक होतात. कॅमेरा सृष्टी सौंदर्याची छटा आपल्या अंतःपटावर उमटवून घेतो, ती सृष्टीच पळवून नेत नाही. रसज्ञही सुंदर वस्तूच्या उत्पादनाने व सान्निध्याने आपल्या अंतरंगात भावतरंगांना जन्म देऊ शकतो व त्यात तो रंगतो. त्याची सौंदर्य प्रीती निस्वार्थ असते. बुभुक्षिताची भोगक्रिया स्वार्थमूलक असते. तो रसाचा अनुभव घेण्यास अपात्र असल्याने वस्तूचाच भोग घेण्यास धजावतो. त्याचा संयम सुटतो, क्षोभ वाढतो आणि तो सौंदर्यसृष्टीला घात ठरतो. सौंदर्याचा खरा उपासक मात्र रसग्रहण करण्यास समर्थ असल्याने सुंदर वस्तूविषयी आचार नियम पाळतो, संयमित राहतो. म्हणून तो उपासक बनतो. सौंदर्याचा आस्वाद पूर्ण रूपाने घेण्यासाठी संयमित वृत्तीची गरज असते. ती नसल्यास तो उपासक न बनता संहारक बनतो. उपासनाच रसिकाला संयमित करते, म्हणून तो सुख पावतो. सुखमयता लयाला न्यावायची असेल तर त्याची स्थापना संयमामध्ये केली पाहिजे. सौंदर्यभोग ही सुखावस्था आहे. सुखावस्था अविचल ठेवायची असेल तर क्षोभाला स्थान देऊ नये. विकारातून लालसा जन्मते. लालसेची परिणती म्हणजेच क्षोभ होय. क्षोभ एकदा भडकल्यावर दावाग्नीप्रमाणे स्वतःसह सर्वांचा दाह करतो. बऱ्या वाईटाची केवळ राख उरते. हा सर्वनाश टाळावायाचा असेल तर भोग लालसा आवरलीच पाहिजे. क्षोभ नष्ट झाल्याशिवाय अंतरंगात शांत रसाचे तरंग उमटतच नाहीत. रसिकता स्थिरावत नाही. चित्तवृत्ती स्थिरावल्याशिवाय सौंदर्याचा बोध होत नाही. चित्तावस्था स्थिर, शांत व शुद्ध होण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे. असंयम कल्पनातून सौंदर्यसृष्टीची शक्यताच नाही आणि सौंदर्यसृष्टीशिवाय साहित्य ते काय. जैन साहित्यात सौंदर्याचा बोध पदोपदी होत राहतो. त्या रसात्मक आनंदाचा फायदा वाचकाला निश्चित मिळतो. प्रशमगुण वाढीस लागून त्याचेही अंतरंग शुद्ध होते. सर्वांचेच कलामय जीवन साकल्याने सफल होते. व्यवहारी जीवनातील व्यग्रता नष्ट होते. मानवाला अंतर्दृष्टी प्राप्त होते. रसिकाचे भावजीवन आनंदमय होते. वैफल्याच्या अभावी सामाजिक जीवन शांतपणे सुखावते. दयाधिक मानवी भावनांचे पोषण होते. हा मानवी मनावरील दृश्य परिणाम मानण्याच्या दृष्टीने कमी मोलाचा नव्हे.